अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत, काखी झोळी पुढे श्वान, नित्य जान वीचे स्नान। शंख चक्र गदा हाती, पायी खडाव गर्जती, माथा शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर। तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो, इकडं पाखरं राखायला बी आलोय आपण, पाखराला बी ध्यान देतोय। इकडे इथं चालू आहे विरळणी करणं। काय काय रूप बघा, किती चिमट लावली होती ना चिमटीत, मी जरा लावली होती भरपूर। जे नको आहे तिथे काढून टाक आपली रोप, काय गरजच नाही त्याची। काढली आणि लय दाट बी नाही उपयोगी वांग, कारण काय होत येत नाही। आता इथं सुद्धा मला दाट वाटतंय जरा, एक दोन तीन चार आहे ते जवळजवळच, फुटाफुटावरच। काय करायचं एवढ्याच, एवढी वांगी खाणार आहे का तू? कुणी आलं गेलं तर द्यायला बर। मुळ काढत जा औला, द्यावी काय रोप कशाची वांग्याची? विचार विचार की दिशे वही ह्याला बघा, काट किती उगवतात। हां बघ, विचार आबाला, आबा जायला विचार पाहिजे तिक। काय आपलं व्यवस्थित आले, आता संक्रांतीची भाजी आलेली आहे चांगली। ही संक्रांतीची भाजी आता ही वेळेस बिदर चाकवत चाकवत बिदर या जाऊ। काय एवढी लागते काय आपल्याला संक्रांतीला? आणि ती मिठी काढून टाका, आता टाक गायला आलं की बी ठेवायचं। मग आता ही शेंगा केवढ्या झाल्या, बी धरणार आहे का पण तू? काय बर चल, डुबून द्यायचं बी का आणल्या बरं पडत का बर। मग काय धर, त्याच धरणं होत नाही करणं होत नाही बी लसूण आपला। तण बी आहे ह्याच्यात कुठं कुठं, ते काढावं लागणार आहे आता मोठं झाले। काय काय देशी भेंडी, देशी भेंडी, हा देशी भेंडी ह्या दिवसात येत नाही बरं का? देशी भेंडी थंडीच्या दिवसात देशी भेंडी येत नाही, ती पावसाळ्यातच लावावं लागते जून मध्ये। जून मध्ये सारवल्याशिवाय घरदार व्यवस्थित वाटत नाही का? आहे का नाही गावात दत्त मंदिरात सप्ता बसलेला आहे, त्याचा आवाज इथपर्यंत येतोय। सप्ता म्हणजे पारायणच बसलेला आहे, सात दिवसाच पारायण सारवून होत आलं आपलं। ते तर चुलीपाशी सगळं सारवून काढायचं, बाकीचं नाही। कसं प्रसन्न वाटायला लागलंय आता। चला घ्यावं रक्त जरा, धार काढायची अजून आपल्याला, धाराला उशीर होईल परत। गायींना बांधलं जागा बदलून, जागा बदलली की परत खायला चालू केलं। दुधाच्या गायीला तिकडं नेऊन बांधलंय आणि मी चाललोय आता गाणगापूरला। गाणगापूर दत्त जयंतीला चाललोय, मी एकटाच चाललोय, सगळ्यांना जायचं होतं पण जरा नियोजन झालं नाही। बांध तिला तिथं, हाय का जागा मी एक असेल की? हा बांध मग, दगड असेल बघ तिथे एखादा ठोकायला। ए गट्टू, अरे गट्टू लगा तुला ओळखू आहे ना, काय लगा कोण आलंय ते? ये 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 नाही चावत नाही ये। एकदा दात बुडवते ते फक्त, बाकी चावत नाही ते। होय मग तिला मी कार्यक्रम केला होता, गट्टूला आवाज दिल्यामुळे माघारी आला का नाही? ती येत नाही रे, ते ऐकत नाही माझं। बर काय कर, मग काय चाललंय? काय नाही बाबा, चाललोय मी गाणगापूरला। यायचंय का? नाही नाही, कशाला गाणगापूरला? दे चाललोय मी देवाला दत्त माघारी। माघारी लगेच लगेच म्हणजे पोरगा परवा आहे, पण तिथली दत्त जयंती एक दिवस आधीच असते। उद्या काय उद्या ये की तुम्हाला ते दाखवतो काय करायचं ते। ए इकडे गप डॉन डॉन, इकडे डॉन गप गप।
गुड बॉल मग अरे इकडे हत्यार आहे धार लावायचे आहे वर नाही जात पेरूचं झाड आता हरीला आपल्याला पेरू काढायचे ते तर थोडस कलर आलेलं बघून हे अशा पैकी काढायचं हा पिशवी आहे की आणलं पालक हे उतमेर हरी कधी येत नाही आपल्या इकडे त्याला मी लय वेळा म्हणत असतो येत जात ना म्हणणं हो पिवळा हिथं एक दिसला होता मला कुठं हाय का हां आणि चिरून खायचं बरं का अरे होय आणलं का बघू कुठे राजगिरा बी आहे का एक मिनिट राजगिरा काय असेल ते असेल करा मिक्स व्हेज सगळे होय बघ की अजून असलं तर पिरू पिवळ पिवळ कलर आलेला बघून काढायचं तर आलो गावामध्ये आणि तयारी आम्ही दोघ जण निघालोय शिवाजी यायचं आहे तुला मी उद्या सकाळ गाडीने येणार तिथं चालेल या या आहे गाठ पडते आपले फोन करतो की तुम्ही गावातल्या जयंतीला माघारी येताय ना येतोय माघारी गावात आलं पाहिजे मग गाणगापूरची दत्त जयंती आदल्या दिवशी असते आणि इकडची असते ती दत्त जयंती दिवशी जी कॅलेंडरवर लिहिलेलं असतं दत्त जयंती त्या दिवशी आपल्या इकडली असते रात्री असतात बरं येऊ दे सकाळी मग हा का उद्या सकाळी जायचं थंडी जर आहे जुळत सकाळी पाहतो नाही हिथनं सकाळी जायला जुळतच नाही म्हणून आम्ही निघालो ब्रिय मग जमलं तर चालेल रेल्वेने जाणार आम्ही आलो आता कुर्रोडी रेल्वे स्टेशन तिकीट घरापाशी तिकीट हे काढलं आम्ही आता आणि अजून एक जणाची वाट बघतोय त्याच्या ओळखीचे एक जण येणार आहे त्यासाठी थांबलोय आम्ही ते आल्यावर आम्ही प्लॅटफॉर्मवर जाणार किती वाजता गाडी 3 वाजता 2:58 गाडी आहे लेट आहे 2:40 लेट बरं 3 वाजता इथनं गाडी हलल 3 वाजता आपण गाणगापूरला प्रस्थान करू आलो बसलो आता रेल्वेची वाट बघत रेल्वेला टाइम आहे आणि रेल्वे जरा लेट पण आहे तर तिथनं गाणगापूरमध्ये गाणगापूर रोड म्हणजे स्टेशनला उतरायचं आणि तिथनं परत आपल्याला 20-22 किलोमीटर जावं लागतं एकतर इष्टी किंवा मग टमटम कारण टमटमच लय असणार आहे इष्ट्या बी कधी असते कधी नसते नाही सापडली तर टमटम मिळतं 60 रुपये तिकीट आहे वाट बघतोय इथं पुढं मालगाडी लागली आहे गाडीला एवढी गर्दी आहे की नावच काढणार का गाडी फुल झाली आणि बरीच लोक आहेत मला वाटतं 50% तर गाणगापूरला निघाले आपण उतरलोय आणि पूर्ण गाडी इथं खाली झाली गाणगापूर मध्ये काय बघा सगळी गर्दी जाय ही सगळी गाणगापूर आहेत आता इथनं टमटम आपल्याला किंवा एसटीला एसट्या काय एवढ्या जास्त नसतात 3-4 एसट्या असतील लय इथलं फुल आपल्याला टमटमने जावं लागेल कुठं स्टेशनला एवढी गर्दी नाही म्हटल्यावर लय एसट्या थांबावं लागतील बरीच लोक उतरले तिथं बघू तिकडे जाऊन बघू तरी भेटले तर भेटले हे पाठीमाग आणि पुढं बरीच माणसं आहे तुम्ही कुठला आहे बीड पहिल्यांदाच आलो का काय पहिल्यांदाच आलो चला आमच्या बरोबर आम्ही तिकडेच निघालो बरीच गर्दी आहे बघा ए कुठं चला आता इष्टी किंवा आपल्याला टमटम भेटेल काहीतरी तिथनं गाणगापूरमध्ये एकदा गेलं की मग आपलं निवांत झालं आपण की पुढची गर्दी सगळी तिकडंच निघालेली आहे हे बघा इष्टी गच्च भरली चला मंदिर
फुल भरली इष्टी. चल आपण टमटम मध्ये जाऊ आपलं बघू टमटम एखाद चला तिकडे टमटम सगळ्या रिक्षा तिकडच निघाले. चला 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 किती घेणार रे साठ. तर अंधार पडला आता आणि आपण आलो गाणगापूर मध्ये. आता आपण चाललो एका मठावर थांबावं लागेल कुठल्या तरी आपल्याला आणि दर्शन जर मिळलं आता तर दर्शन घेऊ नाहीतर मग उद्याच. पण एवढ्या गर्दीत होणं कठीण असलेलं ते कान फिरून झालं भयंकर गर्दी आहे. बघू चला मंदिराकडे निघालोय आपण. जवळजवळ आपण आता मंदिरापाशी आलोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता बरीच गर्दी आहे आतमध्ये. आपल्याला नंबरला तर जायला नंबर तर लागायचाच नाही. आपला दर्शन बी होणार नाही आता आणि 7 वाजता ते गेट बंद करायचं म्हणते ते. आपण आलो इथं मठामध्ये आणि भाऊ महाराजांचं मठ म्हटलं जात इथं. पाय आहे पडवा दे गुरुदेव. मध्ये अशी स्वयंपाकाची ही सगळी सोय आहे. शेगड आहे तिथं आणि जेवणाचा बंदोबस्त चालू आहे इथं. तर आम्ही इथं अद्रक कापायला घेतलेला आहे आणि ही सगळे हे आहेत देवगडचे. काय नाव तुमचं? अनंत धोपटे. हा तर ह्यांच्या इकडे सगळ्या काजूच्या आणि काजू आंबा आंबा भात पण देवगड म्हणल्यावर तिथे हापूस देवगड हापूस. काय भावाने जातो देवगड हापूस? देवगड हापूस आता डझन 1500 रुपये डझन असं जातो. अरे बाबा सुरुवातीला. अरे तुमच्याच भागात ती चांगला पिकतो. आमच्या इकडे म्हणलं तर नाही पिकत. नाही नाही देवगडला. बरोबर चालेल जोडायला लागला का एकमेकाला? करा करा डबल करा व्यवस्थित झालं जेवण फिवण आमचं. तर मित्रांनो आमची इथं एकदम व्यवस्थित सोय झालेली आहे सगळी. इथं हातरून पांघरून व्यवस्थित आम्ही तिघ जण आहे एका रूममध्ये. इकडे इकडे काय इकडे पडला. मला आता एडिटिंग करायची. एडिटिंग करून उद्याच्याला आपला व्हिडिओ येईल. तर सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. गाणगापूरमधली दत्त जयंती एक दिवस आधीच असते आणि कॅलेंडरवर जी दत्त जयंती असते त्या दत्त जयंती दिवशी म्हणजे आपल्या भागात सगळीकडं त्या टायमाला. हा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना जय गुरुदेव दत्ता.